कसं वाटतं आजच्या स्पर्धेविषयी आणि पहिल्या मॅन ऑफ द मॅचच्या विषयी? खूप भारी वाटतंय पहिले मॅन ऑफ द मॅच आहे या GPL ची आणि आम्ही तसंच क्वालिफाय झालो हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे का तर आमची एक ट्रॉफी लागू झाली आम्हाला हक्काची ती सुद्धा। तर बेस्ट ऑफ लक तुझ्यासाठी, शुभेच्छा असतील पुढच्या मॅचसाठी। आपण जाऊया चेतन पिरकसर यांच्याकडे। तर अजय जी पाल यांच्याकडनं बाबूसाठी बक्षीस देते। पहिल्या चेंडूवरती जर विकेट घेतला तर 500 रुपये देण्यात येईल बाबू दुर्याला। पहिला चेंडू ब्लॉक होलचा होता, खोदून काढला गेला आहे। निर्धाव चेंडूची सांगतास करत असताना बाबू दुरिया, तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात यशस्वी राज्य करायचं असेल ना तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत ठेवावा लागतो। तर पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने फेकी करत असताना बाबू दुरी आपल्याला या मैदानामध्ये दिसतोय। आतापर्यंत बाबू दुरी 2 सामने खेळलाय आणि 2 सामने या संघाने जिंकलेत। पुन्हा एकदा खूप चेंडू चांगला होता, पडल्यानंतर तेज तर्रार निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये। समोरून कुठले तरी एक्सप्रेस निघून जावावी असा हा चेंडू होता। फलंदाजाला या चेंडूवरती चकवत असताना, बीट करत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। यावेळेस चांगला चेंडू आहे, एक धाव मात्र मिळेल आणि एकेरी दाबीच्या मदतीने ते 3 चेंडू नंतर धाव फलकावरती येते ती पहिली वहिली धाव। आता मात्र स्ट्राईक ला असेल तो विक्रांत कुलकर्णी। गतवर्षी या विक्रांतला पाहिलं होतं मैदानावरती, चेता सांगितलं लंबी रेसका घोड आहे, हा एक असा प्लेअर आहे जर याची वेगळ्या प्रकारे पॉलिश केली तर खऱ्या अर्थाने हा पुढील काही वर्षामध्ये गुंडेगावचा तारणार ठरेल असा खेळाडू आहे। पहिलं षटक हाताळत असताना बाबू दुरे 3 चेंडू चांगले फेस करत असताना यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, सेफ झोन मध्ये खेळलेला फटका पाहायला मिळतोय आणि याच्यावरती येतात 4 धावा। पहिला चेंडूला सामोरं जात असताना गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळलेला क्रिकेट मधला सेफ फटका पाहायला मिळाला आणि या 4 धावेच्या मदतीने 4 चेंडू नंतर धाव फलकावरती येतात त्या 5 धावा। धन्यवाद डीजे मास्टर। बाबूचा पुढचा चेंडू काय फटका आहे, अगदी आडव्या बॅटने चेंडूला पाठवलाय सीमारेषेपार। हा येतोय अजून एक दर्जेदार चौकार। शंकर प्रेम सागर आणि यांच्या जोडीला हा 3रा ओपनर बुंगे संघाचा होऊ शकतो असा खेळाडू आहे। तर खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना विक्रांत, जिथे पहिल्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव आली होती परंतु विक्रांत स्ट्राईकला गेला, त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना गोलंदाजाच्या डोक्यावरनं मारला चौकार, त्यानंतर मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळला फटका। यावेळेस बॅट चालवली होती, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये। पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होईल आणि पहिल्या षटकानंतर फलकावरती आपण धावा पाहतोय त्या बिनबाद 9। आणि 11 संघाकडून जसावत सुरुवात, आकाश तो गोडगोड कौतुक चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली, जरी एखादं विकेट मिळवलं नसेल पण 9 धावा फक्त खर्च केल्यात। येथे सुधीर गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होईल। स्ट्राईकला तुकाराम आणि त्याच्यासोबत विक्रांत, मी सांगितलं लंबी रेस का घोडा, कारण खऱ्या अर्थाने याला पॉलिश करणं गरजेचं, याला कुठेतरी मैदानावरती टिकणं गरजेचं आहे। मैदानावरती काही दिवस घालवून चांगला खेळाडू घडू शकतो, इथे आत्मविश्वास पक्का ठेवायचा। क्रिकेटमध्ये हार जीत असतेच, कारण हारने के बाद जीत, जीतने के बाद हार हे ठरलंय क्रिकेटमध्ये, पण इथे या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला जिंकायचंय तर मॅच जिंकून स्पर्धा टिकायचंय, तर दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण मॅच या मैदानावरती। उल्लास गायकवाड,
पडलाच आहे. थैंक यू ईश्वर धन्यवाद. पहला झटका पहला आता पहला गड़ी गारत पहला विकेट तो पता ना पहला या ठिकाणी झटका अरे निलेव संघाला तुकाराम आला माघारी. नवी फलंदाज अनुभव खूप जुना आहे पुढे जुना चावले स्वाद नया आहे सुरेश मोहिते एक एक उत्कृष्ट असा खेळाडू मैदान रवाना झालाय वन डाऊनला स्वरूपात इथे आले क्रिकेट अनेक पावसाले त्यांनी पाहिलेत तो असा खेळाडू वन डाऊनला असेल सोबत युवा सितारा विक्रांत कुरघने. तर एक बाद नऊ दा फलकावरती दहावा पाहतोय आपण दुसरं षटक मार्गस्थ असताना विक्रांतच्या बॅटमधनं आलेला अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या दहा अंकावरती पोहोचेल. आपण पाहतो आर्यन एंटरप्राइजेसचे मालक आर्यनच्या तर गोठ्यामध्ये बसलेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जर कुणाला लोन पाहिजे असेल तर जरूर त्यांच्याकडे जाऊन भेट द्या. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला गेलाय. एक धाव तर मिळेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवरती एक धाव येते आणि एकेरी धावेच्या मदतीने अकरा या अंकावरती धावसंख्या पोहोचेल. सुधीरचं षटक दुसरं आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. पंच सांगतायत की हा स्वेर चेंडू असेल अवांतर धाव असेल आणि या धावेच्या मदतीने आता धावसंख्या बारा या अंकावरती पोहोचली जाईल. विक्रांत यांनी पहिल्या षटकामध्ये मात्र दोन चौकार ठोकले होते परंतु या षटकामध्ये प्रतीक्षा केली जाते खराब चेंडूचे. यावेळेस चांगला फटका आहे बाबू चुकी करणार नाहीये आणि इथे मात्र महत्वाचा विकेट पकडला जातोय. मोठा मासा गळाला लागला जातोय आणि एका मोठ्या फलंदाजाच्या पारीचा अंत केला जातोय. तर दोन बाद बारा सलामीची जोडी आपण तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. संघाचा संघनायक करण सविते खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच सांगतात की हा नो बॉल असेल. आपण पाहिलं गेलं आपण नेहमीच बोलतो उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आता फ्री हिटचा चेंडू क्रॅश कार्ड दिला कुपन दिलाय. या कुपन वरती किती धावा क्रॅश करणार चेतन सर. इथे कुपन वरती कोणत्या प्रकारची धावा आली नाही कोणत्या प्रकारच्या या फ्री हिटचा चेंडू जो फायदेशीर चेंडू असतो. इथे हँडलिंग द बॉल आणि रनआउट हे विकेट फक्त घेतले जातात आणि इथे हा फलंदाज चकला जातो डॉट चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र सिरावली जाते जिथे पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती तदनंतर मात्र या षटकामध्ये सुधीर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी जिथे दोन महत्वाचे विकेट सुद्धा या गोलंदाजाने बाद केलेत फलंदाज बाद केलेत. 14 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. दोन षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. उर्वरित दोन षटकामध्ये किती धावा काढणार आणि कशा प्रकारे किती आव्हान देणार ते सारा इलेव्हन संघासाठी. तर सांगी कोट्यातलं तिसरं षटक
हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर येतोय नामदेव खडके। 14 धावा फलकावरती पाहतोय, खराब लाईन पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती, वाईट चेंडूची सांगता होत असताना 15 धावा येतील फलकावरती। दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय, दोन षटकाचा अजूनही खेळ बाकी असेल, पहिलं सत्र मार्गस्थ असेल। चेंडू फक्त आणि फक्त हवेमध्ये उंची घेतले, एक धाव मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय, खूप जबरदस्त दोन धावा अगदी चिताच्या चपळाईने पाहायला मिळतात त्या मैदानाच्या आतमध्ये। खूप अनुभवी फलंदाज आपण मैदानामध्ये आपण पाहतोय, ते म्हणतात ना की उम्र ठका नाही सकते, ठोकरे गिरा नाही सकते, अगर जीत व जीतने की तो परिस्थितिया भी हारा नाही सकते। षटकातला पुढील चेंडू नामदेव खडके यांचा, याही वेळेस सुंदर चेंडूची सांगता केली जाते, बॅट चालवण्याचं काम केलं होतं, रनआउटची संधी होती, रनआउट केलं करण्याचा प्रयत्न केला होता परंतु रनआउट तर झाला नाहीये, पण एक धाव मिळाली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पोहोचेल ती 18 या अंकावरती। चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, ज्या प्रकारे पहिले दोन षटक टाकले गेले त्याच पद्धतीने आतापर्यंत तिसरं षटक टाकत असताना नामदेव खडके। करण सवे हा बॉलला सामोरा जात असताना चेंडूने फक्त आणि फक्त उंची घेतले, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि अजून एक फलंदाजाच्या पारीचा इथे अंत होत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल, जिथे बाबूदुरीने पहिलं षटक टाकलं चांगलं, त्यानंतर सुधीर याने चांगलं षटक हाताळलं आणि आता नामदेव सुद्धा त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा जेल घेण्याची संधी असेल, अश्विन चिंचणकर चेंडू खाली येतात, कुठलीही चुकी करत नाहीयेत आणि अजून एक फलंदाजाच्या पारीचा अंत करत असताना सारा इलेव्हन संघ मैदानामध्ये पाहतोय। तर गोलंदाजासाठी आता असेल हॅट्रिक साठी संधी आणि देऊया इथून डीजे मास्टरला अजून एक संधी। बॅट्समन कोण आहे रे विक्रांत, बॅट्समन कोण गेला, विशाल नाही, बॅट्समन कोण आहे, विशाल ना कोण आहे, सुर्वे 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 काय बॅटची एज लागली जाते, थोडस खराब स्टंपिंग पाहायला मिळते परंतु एक धाव त्याच दरम्यान घेतली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीने जेम तीन धाव संख्या पोहोचेल ती 19 या अंकावरती। सार्थक इलेव्हन संघाचा संघनायक आणि कियान किंग संघाचा संघनायक, आजच्या दिवसातली ही अंतिम मॅच असेल, पहिल्या दिवसामधली अंतिम मॅच असेल, कियान किंग संघाचा संघनायक आणि सार्थक इलेव्हन संघाचा संघनायक। पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीची सांगता करत असताना नामदेव खडके, या गोलंदाजांनी मात्र तिन्ही गोलंदाजांचा जर विचार केला तर आग ओकणारी गोलंदाजी या मैदानामध्ये पाहायला मिळते। ते म्हणतात ना
स्कोर 19 ना फक्त हो 19 तर तीन षटकानंतर दाफलकावरती आपण दाबा पाहतोय तर फक्त आणि फक्त 19 अंतिम षटक प्रगती पथावरती असेल आणि अंतिम षटकामध्ये हे दोन फलंदाज आपल्या संघासाठी किती दावा जमा करतील आणि आपल्या विरुद्ध संघाला कितपत टार्गेट सेट करून देतील। चला पंच आपण स्पीड अप घ्यायचंय अंतिम षटक चौथे षटक हाताळण्यासाठी नौशाद पहिल्या चेंडूला सामोरा जात असताना चेंडूला फेकला जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फक्त आणि फक्त एक डाव मिळेल एकेरी दावेच्या मदतीने 20 या अंकावरती धाव संख्या पोहोचत असताना 19 चेंडूचा धाव खेळ समाप्त होतोय आणि 19 चेंडू मध्ये 20 धावा दाफलकावरती लागतात। पहिलं सत्र मार्गस्थ असताना खूप जबरदस्त प्रयत्न केला होता अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न केला होता इथे अश्विन चिंचरकर यांनी परंतु झेल मात्र टिपता आला नाहीये। कौतुक करावं लागेल या विकेट किपरचं आपल्या संघासाठी पूर्णपणे तर आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे प्रयत्न केला होता 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला होता या क्षेत्ररक्षकाने विकेट किपरने या वेळेस चांगला चेंडू होता विकेट किपर मात्र चकला जातोय बेट होतोय एक डाव एल आणि एकेरी दावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती आता 22 या अंकावरती। चौथ्या षटकातले तीन चेंडूचा खेळ बाकी असेल पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय फलंदाज धावबाद होईल आत्महत्या केली जाते इथे बघा विमलच्या गाण्यावरती नाचला असेल ते खुश झालेत। तर 22 धावा दाफलकावरती आपण पाहतोय दोन चेंडूचा खेळ बाकी आहे 22 चेंडू आणि 22 धावा दाफलकावरती आतापर्यंत लागल्या जातात। खराब चेंडू होता परंतु त्यावरती खराब फटका पाहायला मिळाला या चेंडूला मात्र सीमारेषा दाखवायची होती फलंदाजाला पण तसं घडलं नाहीये कारण या मधल्या फळीतले फलंदाज आहेत अंतिम काही फलंदाज आहेत मैदानामध्ये कारण सलामीची जोडी होती त्यानंतर मधल्या फळीचे फलंदाज होते ते तंबूमध्ये येऊन बसले आणि उर्वरित फलंदाजांना काय अपेक्षा करू शकता आपण आणि तीच अपेक्षा भंग होत असताना इथे मैदानामध्ये दिसते कारण खराब चेंडू होता त्यावरती मोठा प्रहार आला नाहीये मोठा फटका आला नाहीये आणि चांगल्या धावा त्या चेंडूवरती आपल्याला येताना दिसल्या नाहीयेत। अंतिम चेंडू असेल पहिल्या सत्रामधला धावा आपण दाफलकावरती पाहतोय त्या जेम तेम 23 धावा पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता रनआउटची संधी फलंदाज पुन्हा एकदा धावबाद होईल आणि फक्त 24 चेंडू आणि 24 धावेची गरज असेल। थँक्यू टू मास्टर यानंतर आपण पाहतोय मॅचला या ठिकाणी सुरुवात करतो आता 2 मिनिटं तुला संधी भेटेल तुला पूर्ण संधी आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया तर सार्थक इलेव्हन यायचं आपण टॉस साठी
तर दादा दोन मिनिटं थांबा जरा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण टॉक्स बॉक्स उभा केला, प्रेझेंटेशन बॉक्स आपण या ठिकाणी उभा केलाय. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दादा या टॉस साठी या थँक यू मास्टर. आपण टॉस या ठिकाणी पाहतोय. बॉल आपण पाहतोय सार्थक किलेवत संघाने फलंदाजी स्वीकारले, वेल घेणार नाही तुमचं, फक्त दोघांनाही महत्वपूर्ण मॅच आहे या स्पर्धेमध्ये. आता परत पाहिलं गेलं सार्थक किलेवत बॅकफूट वरती जाताना दिसला, आणि त्याचबरोबर शंकर तुमचाही संघ कियान किंग्स बॅकफूट वरती आहे. स्पर्धेमध्ये टिकायचंय तर दोघांनाही विजयाची गरज आहे. तो दोघांना मी थोडस वेळ देतो कारण मॅच आपण या ठिकाणी फास्ट घेतो. दोघांनाही शुभेच्छा असतील. खूप महत्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सारा इलेवन संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत आणि हा तिसराही सामना जिंकण्याची संधी असेल, कारण गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये जेमतेम 23 धावांवरती रोखलं गेलं, आणि आता विजयासाठी धावेची गरज असेल ती 24. तर या 24 धावांचा बचाव करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावा लागेल, आणि महत्वाचं म्हणजे विकेट. जर या 24 धावांचा तुम्हाला बचाव करायचा असेल तर विकेट तुम्हाला घ्यावेच लागतील, तरच तुम्ही या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवू शकता. नाहीतर सारा इलेवन संघ मात्र या सामन्यामध्ये नक्कीच विजयी ठरेल. पण हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडेल काय बिघडेल हे सांगता नाही येत. जसं राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये कुणीही भविष्य सांगू शकत नाहीये कधी काय घडेल. तर करणचा पहिला चेंडू होता, फुल करायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना करण हा गोलंदाज आपल्याला दिसतोय. 24 चेंडू 24 धावांची गरज, जसं तसे उत्तर द्यावं लागेल जर का या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळलाय, चेंडू मागे दोन क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत दोन धावेचं अंतर पार केलं जाते. दोन धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील त्या दोन. सुधीरच्या बॅटमनना आलेला हा दर्जेदार फटका पाहायला मिळाला आपल्याला. बावीस चेंडू आता 22 धावांची गरज. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना करण सव्वीस सामोरा फलंदाज आपण पाहतोय, डावखुरा फलंदाज सुधीर सव्वीस. आडव्या बॅटने खेळलेला फटका, त्याला माहिती आहे बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला आणि चेंडू जाऊन विसावलाय तो सीमारेषेपार. हा येतोय या सामन्यामधला पहिला वहिला चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचेल ती 6 अंकावरती. तर डीजे थँक्यू
नंतर लाव रे। पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने कट केलाय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकेरी धाव या चेंडूवरती एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या अंकावरती पोहोचेल। थोडं शांतता घ्यायची आहे पवेलियन मध्ये, थोडं शांतता घ्या आकाश, थोडं शांतता। आपला समालोचन चालू आहे इथे, चेतन पिरकर सर चांगल्या प्रकारे आपण पाहतोय। ओ शेट, ओ मला 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 बोलायचा। अजून एक धाव येत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय धावसंख्या पोहोचेल ती आता 8 या अंकावरती। सावध सुरू राहील सर, राहील सर, तर जाऊया मैदानावरती। आपण पाहतो क्रिकेटचा महासंग्राम चांगल्या रीतीने रंगला गेलाय। एक चांगल्या षटकाची समाप्ती आपण पाहतो या ठिकाणी होते। या थँक यू मास्टर, थोडं फास्ट घ्यायचंय कारण चेतन सर आपल्याला जी नियमावली दिलेली तर आपल्याला कुठेतरी सामने लवकर संपवावे लागतील, त्यामुळे विनंती असेल थोडस फास्ट घ्या। थँक यू डीजे माईश्वर, खरी मजा येणार आहे 9 तारखेला याच मैदानावरती असलेली फायनल आणि पुन्हा एकदा या चौथ्या पर्वाचा विजेता कोण आहे ठरणार आहे। आज पाहिलं गेलं आपण 3 सामने पंचशील पॅन्थर संघ या ठिकाणी आगेकूच झालाय, 3 सामने सरळ रेषेत ते विजयी झालेत, 2 सामने आपण पाहिले गेलेत बाबू धुरी यांचा सारा 11 संघ, तर 3रा सामना या ठिकाणी सारा 11 जिंकणार का त्यांचं घोडदौड हे बॅकफुटवरती ढकललं जाणार पाणर मैदानावरती। सुधीर आणि सुधीरच्या सोबत आपण हितेश ही जोडी आपण पाहतोय, समीरजी शिंदे यांची मेहनत आज दिसली आणि गतवर्षी कृष्णा यांनी मेहनत केली आणि यांनीच मला तो सिरीज घेऊन गेला। या ठिकाणी बॅकफुट वरती गेला पंच करण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी त्रिपालचित झालाय। झटका या ठिकाणी दिला गेलाय समीर, गेल्या वर्षी पण समीर तेच बोलला हा सिरीजला तो सिरीजला हा छुपा रस्तो मग कधी पडद्याच्या पाठीमागून पुढे आला आणि बाला भोईरला मागे ढकलून गेला। गेल्या वर्षी शंकर होता, गेल्या वरती रेशम असे हा शंकर होता, बाला होता, दोघे पण बॅकफुट वरती गेले आणि समीर शिंदेचं नाव पुढे आला। या दरम्यान चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, पंचाच्या भूमिकेत पाहतो आपण पालसाहेब आणि त्याचबरोबर निमेश मोहिते पंचाच्या भूमिकेत पाहतोय। गोलंदाज तयार सुरेश मोहिते, आपण गोलंदाजी मार्ग वरती समोर वन डाऊन ला आकाश धुरी आपण पाहतो स्ट्राईक असला फलंदाज
इथे टाइप केला चेंडूला पॉइंटच्या डोक्यावर कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. अगली चबुद्धीचा वापर या ठिकाणी केला जातो आहे. सुरेख फटका चेंडू जातो सी मारीशा पार दे धक्का मार चौका. गरज है घ्या एक मैच बाकी है सुरेश सर घ्या. इथे रिवर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न जरी बॅट शाबिक लागली नसेल पण आणखीन एक चौकार. निमेश बैट है जे तो प्लीज अपन सांगत जा कारण पाल साहेब फक्त बाईज असेल ना तरच हात वरती करा कारण तुम्ही प्रत्येक वेळी जर हात वरती केलं ना तर आम्हाला तेच वाटेल म्हणून ते ओके सॉरी. ठीक है दादा ओके धन्यवाद. जाऊया मैदान वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावरती एक फलंदाज बाद 19 धावा. तर त्याला या हलक्या दादाने ग्लास केला शत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय फलंदाज बाद झटका या ठिकाणी देतो आहे विक्रांत ब्रेक थ्रू मिळून देतो आहे. इथे दुसरा विकेट हितेच्या स्वरूपात घडला जातो आहे सारा 11 हा दुसरा झटका. थैंक यू मास्टर. तर दोन धावांची पेनल्टी असेल सारा 11 संघाला सात धावांची गरज तसंच धावत गेला मैदान. या ठिकाणी टॅप केला चेंडूला सरकवला चेंडूला चार धावेसाठी चौकार चार धावा या ठिकाणी होते.
थैंक यू टू मास्टर। स्कोर लेवल झाले लिए इथे ओपी चेंडू इथे जेल या ठिकाणी ड्रॉप होते सिंगल ले विजय झाला सारा इलेवन। पण सारा इलेवन संघ जरी विजय झाला असेल तर सारा इलेवन संघाला शेवटचा ना अंतिम आपल्याला हे असेल एक कॉल असेल कारण